आपली गाडी पंक्चर झालेली आहे आणि पंक्चर कसं काढायचं त्याचं आता मी ट्रेनिंग देणार आहे. हे टायर अख्खा फ्लॅट झालेला आहे आणि हे काढण्यासाठी पहिल्यांदा डिक्की ओपन करावी लागते. आणि तुला स्टॉप करायचं असेल का ना, तर हा पस हे करायचं, हा हा म्हणजे ते स्टॉप होईल. हे बघ 23 स्टॉप झाले बघ. चालूच आहे. बापरे, मला ते आता चावी आणायला लागेल. पण कसं स्टॉप करायचं, स्टॉप करायचं, डिक्की ओपन करायची. ओपन केल्यानंतर इनोवाच्या इकडे टूल किट असतं, इकडे हे टूल किट काढण्यासाठी हे असं हे थोडं फिरवायचं, म्हणजे खाली जातं जॅक काढण्यासाठी, हे थोडं खाली फिरवायचं, हा जॅक बाहेर निघतं. ह्याच्यामध्ये हे 3 दांड्या असतात आणि हा पान्हा असतो. हे 3 दांडे आहेत, ते एकाच्या एकमध्ये घालायचे. इकडे जो खड्डा आहे, खड्ड्यामध्ये हे स्क्रू थोडा ढिला करायचा, आतमध्ये घालून स्क्रू हा टाईट करायचा. हाताने केलं चालतं. दुसरा हा ह्याला त्याचा स्क्रू पडलेला आहे, त्यामुळे मला तर स्क्रू टाईट करायची काय हे नाही मिळत. आता हे आहे ते याच्यामध्ये असं घालायचं. याच्यात फिट होईल असं घालायचं. मग हे टॉमी आतमध्ये घालायचे याच्या. आणि मग असं अँटी क्लॉक वाईज फिरवायचं. बघ खालनं टायर येत असेल, बघ खाली खाली बघ टायर, हे बघ खाली असं टायर हळू 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 टायर तो खाली येतो. मग जसं फिरवला तसं हे पहिलं टायर खाली आणायचं असं फिरवून गोल 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 गोल. आला की हे काढून घ्यायचं टायर, खेचायचं इकडे. टायरच्या मध्ये पट्टी असते, पट्टी अशी उभी करून ही पट्टी काढून टाकायची आणि टायर बाहेर घ्यायचं. हा टायर बाहेर काढून ठेवायचं. आता तिकडनं ती इकडे इकडनं आधी ही प्लेट बाहेर काढायची. ह्याच्याने करून बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर हे अँटी क्लॉक वाईज आधी लूज करून घ्यायचं. मला ते थोडं चप्पल अँटी क्लॉक वाईज टायर खाली असतानाच फिरवायचं. नंतर मग जॅक चढवायचं. जॅक चढवायच्या आधी हे ढिले करून घ्यायचं. पाच नट असतात. हे बाजूचे बाजूचे
दोन नट ठेवून द्यायचे कारण टायर पडू नये म्हणून, आणि बाकीचे तीन नट काढून टाकायचे. दोन नट पण ढिले करून ठेवून द्यायचे. आता आपल्याला जॅकचं आलं आहे, हे इकडे घातलेलं आपण हे काढतो. जॅकच्या ह्याच्या आतमध्ये हे घालायचं असतं आणि मग हे फिरवायचं असतं. हे कसं ते पुढचं दाखवतो मी. हे आहे जॅक, ते खाली हा भाग आहे इकडे. हे आहे का नाही टायरच्या खाली, हे बघ हा जॉईंट आहे, जॉईंट बरोबर. ह्या जॉईंटला असं लावून टाकायचं. हे लावलं जॉईंटला, आता ह्याच्यामध्ये हे घालायचं. हे घातल्यानंतर इकडे परत हे उलट लावायचं. मग फिरवायला आपलं ना बरं पडतं. असं आता फिरवत असताना टायर आता बघ, हो 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 बघ टायरवरती यायला लागलं. खाली बसून एक मग टायरच्या समजेल. हे क्लॉक वाईज फिरवायचं, जे घड्या जसं फिरतो आटा सेकंड काटा तसं फिरवायचं. टायर आता हो हो वरती जातोय, गाडी उचलली जाते. उचललं गेल्यानंतर हे राहिलेले दोन रोल काढून टाकायचे. मग टायर हे फिरवून आला टायर बाहेर. हा टायर बाहेर आल्यावर आपला स्टेपनी टायर, गाडीचा टायर उचलायला लागेल. स्टेपनीमध्ये हवा जास्त आहे. हे खालचे बोर्ड असं टायर उचलून ॲडजस्ट करून बोल्टमध्ये घालायचं. त्याच्यामध्ये एक बोल्ट पहिला टाईट करून टाकायचं, म्हणजे टायर निघणार नाही. दुसरा बोल्ट वरती लावून टाकायचं.
टायर जेवढा होईल आतमध्ये थोडं घालून बाकीचे सर्व नट फिट करून टाकायचे. गेल्यानंतर हळूवारपणे जेवढं टाईट होईल हाताने तेवढंच टाईट करायचे अल्टरनेट बोल्ट घेऊन. हाताने जेवढं टाईट होईल तेवढंच टाईट करायचं, जास्त झटका मारायचा नाही कारण गाडी जॅकवरती आहे. झटका न मारता जेवढं बोल्ट टाईट होईल इझिली तेवढं बोल्ट टाईट करायचं आणि आता हे जॅक अँटी क्लॉकवाईज सेकंड काटा जो तुमचा घड्याळाचा जो सेकंड काटा आहे त्याच्या अँटी उलट हे फिरवायचं. आता टायर हे खाली यायला लागलं. अँटी फिरवायचं असं हे तर टायर खालती आलं जमिनीला ग्राउंड झालं. त्यानंतर हे काढून हाताने मग फास्ट फिरतो. इथं खाली गाडी उतरली उतरली गाडी पूर्णपणे बाहेर काढायचा जो आहे कमीपणा त्या हाताने हे करून टाकायचं जॅक हा खाली गेला. झालं खाली. आता हे परत इकडे लावायचं क्लॉकवाईज फिरवायचं घट्ट करण्यासाठी. आता काय गाडी जॅक काढलेला आहे त्यामुळे गाडी स्लिप होण्याची भीती भीती नाही. म्हणजे कटकट आवाज येईपर्यंत एक एक बोल्ट सोडून सर्व बोल्ट चेक करायचे. फुल बोल्ट झाले टायर आपला लावून झाला. आता हवा भरायचा भाग आहे हा खोलगट खड्डा हा खाली घ्यायचा जिकडे हवा भरतात तिकडे हा हवा भरायचा नॉब आहे तिकडे हा खड्डा फिट करायचा. फिट झाला टायर बसून झालेला आहे काही आता इकडे बाकी नाही. आता ही स्टेपनी कशी लावून वरती घ्यायचं ते दाखवतो. स्टेपनी लावायला परत जसं काढलं तसंच हे याला हे करायचं इकडे हे घालायचं इकडनं हा गॅप आहे हे बघ हे डिक्की जिकडे लॉक होते त्याच्या खालीच गॅप आहे त्यामधनं हे सर असं घालायचं इकडे आता हे फिट बसलेलं आहे. आता टायर घ्यायचा हा
टायर वरची साइड वरती ठेवायची, ही साइड जी आहे खोलगट भाग ते खाली दाबायचं, मध्ये ढकलायचं। ही चेन आहे, चेन मध्ये हा लॉक आहे, हे दोन्ही होल मध्ये जायला पाहिजे, हा बाहेर आणि एक हा हॉल मध्ये जायला पाहिजे। म्हणजे टायर तुमचा किती पण जग लागला तरी पडणार नाही। हे असं घालून आतमध्ये हे पुढच्या पण एका होलमधनं बाहेर काढायचं। हे बघ, हे बाहेर काढलं, आता असं हे चेन आता हे वरती जायला लागले। आता जोपर्यंत धरले तोपर्यंत काय, नाहीतर हात काढला असता तर ते खाली आले असते चेन। आता हे फिट झालं, आता हे वरती आले बघ, आता हे टायर हळूहळू वरती जाणार आणि आपल्या जागी फिट होणार। हे आखी चेन वर आल्याशिवाय स्टॉप नाही करायचं, असं फिरवायचं आहे बघ। अरे टायर वरती जाणार बघ, इकडे 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 जाणार, हे असं याच्या आतमधनं फिरवायचं आणि हे वरती आल्यानंतर ऑटोमॅटिक हे जाम होऊन जातं। हे बघ जाम झालं, खाली टायर हे जाम झालं, टायर गेला वरती आणि आता मग हे परत हे काढलं, हे काढलं, आता ते अडकलंय, अडकलंय तर आता मला इकडनं हात घालून काढायला लागेल। हे बघ, हे जर नट जर असते चांगलं आहे तर ते अडकलं नसतं। मग आता हे परत आपल्या टूल बॉक्समध्ये टाकून द्यायचे, हे पण टाकायचे पण टूल बॉक्स खाली इकडनं वरती जाऊन मग खाली जातो। हा जॅक इकडे नेऊन परत वरती न्यायचं, म्हणजे हलत नाही, फिट राहतं, हे कडक होईपर्यंत हे जॅक बाजूला घेऊन वरती हाताने फिट करायचं। ह्या जॅक फिट झाला आणि मग हा कवर लावून टाकायचं परत। आता गाडी तुमची झाली रेडी टू ड्राईव्ह। ओके, बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ।